जशी तुला वाक्यावर आली त्या मागासवर्गीय महिलेला सुद्धा अन्याय झाल्यानंतर शासनाने त्याची दखल घ्यायला पाहिजे होती, ती अजून घेतलेली नाही. समाज कल्याण विभाग कशासाठी? मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये त्याचं सुख दुःख बघण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी समाज कल्याण विभाग नेमलेला आहे. अशी एखादी घटना घडली की समाज कल्याण अधिकारी पहिल्यांदा तिथं पोहोचलं पाहिजे, त्याची विचारपूस केली पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. पण या जिल्ह्याचा समाज कल्याण अधिकारी बनणे नावाचा अजून सुद्धा फरकाला तयार नाही. हा एवढा जातीवाद माझ्या बांधवांना मी सहन करतो. हा मोर्चा डीपीआयचा असला तर तो मातन समाजाचा आहे आणि मांग एकाची जात आहे. पूर्वी हलकी वाजवून दरोडे घालणाऱ्यांची जात होती, पण बाबासाहेबांनी आम्हाला घटनेच्या चौकटीमध्ये राहायची मुभा दिल्यामुळे ती घटनाची चौकट मोडता येईना झाली आम्हाला, तो कायदा मोडता येईना झाला आम्हाला. आणि जो कायदा समाजाची दखल घेत नसेल, जो कायदा माणुसकी जपत नसेल, जो कायदा माणसासाठी जर लागू होत नसेल, तर एक दिवस आम्हाला ती चौकट सुद्धा मोडून काम करण्याची वेळ येऊ नये. मोठा अन्याय. त्या कोकरूडला मातंग समाजचा डॉक्टर काही चूक नसताना, काहीही चूक नसताना कुणाच्या तर सांगण्यावरून ते गुंड घरात घुसले मातंग समाजच्या डॉक्टरच्या घरात आणि घरात घुसून त्याला वडून मारणार. गेले एक महिना झाला तो डॉक्टर फिरतोय, न्याय कुठं मिळेल? एसपीला भेटले, डीएसपीला भेटले, कलेक्टरला भेटला, तहसीलदारला भेटला, प्रांताला भेटला, त्या डॉक्टरला अजून सुद्धा कोण न्याय देणार झालाय? एवढा मोठा अन्याय सहन करण्याची कुवत आमची आता संपलेली आहे. जाय तिकडं अन्यायाचं सत्र सुरू झालेलं आहे, बलात्काराचं सत्र सुरू झालेलं आहे. आणि हे सगळे अन्याय, हे सगळे अत्याचार जातीवादी माणसं करतात, धर्मांध करतात. आणि हे सत्र थांबलं नाही तर आम्हाला वेगळ्या पद्धतीने वाटचाल करावं लागेल. आम्ही औरंगाबाद मध्ये घोषणा केलेल्या शासनाला तुमच्याकडून ते रोखता येत नसेल तर मातंग समाजाच्या प्रत्येक तरुणाला हतार बळगरच परवानगी द्या, आम्ही रोखतो तो अन्याय. असा रोखायचं आम्हाला कळतं, पण आमचे हात बांधलेत, शस्त्र देत नाहीत, आमच्यावर अन्याय झाला त्याची तुम्ही दखल घेत नाही, आमचा कोण मारा होतोय म्हणून शासन प्रशासनाकडे आम्ही हा मोर्चा घेऊन आलोय. या मोर्चाची दखल घेऊन जर त्या डॉक्टरला न्याय मिळाला नाही, त्या महिलेला न्याय मिळाला नाही, आम्ही काय कुटीत मागत नाही. ती गरीब महिला आहे, तिला आम्ही भेटल्यामुळे ती वाचली. जवळजवळ तिनं आत्महत्या करण्याची तयारी केली होती. जावायला कसं कुठल्या तोंड दाखवू, पाहुण्यांना कुठल्या तोंडाने जाऊ, अशा विवंचनेमध्ये तिचा कोंड मारा झाला होता. ती आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असताना आम्ही तिथं पोहोचलो, आम्ही तिला धाडस दिलं, आधार दिला. त्यामुळे आज आमच्या माणसामध्ये ती जगते, माणूस म्हणून जगते. जर आम्हीच पोहोचलो नसलो तर तिनं कधीच आत्महत्या केली नसती. एवढी वेळ आमच्या महिलांच्यावर, आमच्या समाजावर आलेली आहे. मी त्या प्रशासनाला आणि शासनाला, शासनाच्या प्रतिनिधींना विचारतो, चांगली माणसं निवडून गेले तसा आमचा समज होता तालुक्यामध्ये, पण खोटा फरक चालाय तो समज. आम्ही खेड्याखेड्यामध्ये फिरतोय, मागासवर्गीय वसाहतीमध्ये रस्ते नाही. जिथं डांबर संपलं तिथं मागासवर्गीय वसाहत सुरू होतात. समाज मंदिर दिलेले नाहीत, मेलेल्याला स्मशानभूमी दिलेली नाही. मेलेल्याची तर काळजी करा धावदे आमची, ते सुद्धा दिसत नाही. अशा शासन प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आलोय. ज्या मागण्या आमच्या आहेत निवेदनामध्ये, त्या सगळ्या मागण्या आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे वाचून दाखवतील. आणि एक शिष्टमंडळ, खर तर एवढा मोठा मोर्चा आला असताना प्रशासनानं खाली यायला पाहिजे, तेवढं सुद्धा प्रशासनाला भान नाही. बलात्काराच्या प्रश्नावर आम्ही हितालोय, आम्ही काही भीक मागायला आलो नाही. या भागामध्ये बलात्कार झालेला एका महिलेवर, त्याच्यासाठी आलो असताना प्रशासन म्हणते आम्हाला निरोपच नाही, आमच्याकडून कोण येत नाही. ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. तरी सुद्धा आमचे शिष्टमंडळाने जाऊन भेटेल, त्याच्या तोंडावर त्याचा निषेध करेल. मी नंदनांना विनंती करतो की त्यांचे निवेदन वाचावा. पण जाता जाता एवढं सांगतो, आम्हाला शस्त्र घ्यायला लावू नका. शस्त्र कसं चालवायचं आम्हाला फकीरांनी कधीच कळवलंय, म्हणण्यापेक्षा शिकवलेलं आहे आम्हाला. फकीराच्या आवळात आम्ही इथं आलोय. आम्हाला शस्त्राची भीती नाही, मरणाची भीती नाही, पण घटना घटनेची चौकट, तो कायदा, कायदा सांभाळून आम्ही काम करतो. त्याला दाद दिली नाही तर आम्हाला एक दिवशी शस्त्र उचलावं लागेल, हा इशारा देतो. आणि माझे दोन शब्द मी बोलतो. आजच्या मोर्चाच्या मागण्या, एक नंबरला सोलोड येथील पीडित महिलेच्या प्रकरणाची कोणत्याही पद्धतीची दखल न घेणारा
सांगली जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी पंडे यांना निलंबित करण्यात आले. 2 नंबर सोनोडी येथील अत्याचार ग्रस्त